हाय, कसे आहात सगळे? तुम्हा सर्वांचं ब्युटी ऑफ लाईफमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी तुमच्यासोबत माझी अमेरिकेतील 4 वर्षाचा प्रवास शेअर करत होते आणि या प्रवासाचे 2 पार्ट मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. हा 3रा आणि शेवटचा पार्ट आहे. होप तुम्हाला हाही व्हिडिओ आवडेल. चला तर मग स्टार्ट करूया. या आधीच्या 2nd पार्टमध्ये मी आई बाबा व समीर भैया आल्यावर त्यांच्यासोबत आम्ही कुठे कुठे फिरलो ते सांगितलं. शेवटी परत भारतात येताना त्यांचा प्रवास वर्णन सांगत होते. मी सांगितलं की आम्ही कोर्वॅलीसवरून क्रेटर लेक, क्रेसेंट सिटी व सॅन फ्रान्सिस्कोवरून कसे न्यूजर्सीला आलो व तिथून पुढे कॉर्निंग ग्लास म्युझियम, नायग्रा फॉल्स करून वॉशिंग्टनला आलो. वॉशिंग्टनला जाऊन तिथे आम्ही व्हाईट हाऊस पाहिला. व्हाईट हाऊस हे अमेरिकन प्रेसिडेंटचे ऑफिशियल रेसिडन्स आणि वर्कप्लेस आहे. 1 नोव्हेंबर 1800 रोजी जॉन एम्प्स हे व्हाईट हाऊसमध्ये निवास करणारे पहिले अध्यक्ष होते. या वस्तूचे बांधकाम 1792 सुरू करण्यात आलं व ही 1800 बांधून पूर्ण झाली. त्यानंतर आम्ही वॉशिंग्टन मॉन्युमेंट पाहिला. 1884 पूर्ण झाल्यानंतर वॉशिंग्टन स्मारक ही त्या काळातील जगातील सर्वात उंच इमारत होती. हे टॉवर जॉर्ज वॉशिंग्टन, अमेरिकेचे पहिले अध्यक्ष, यांच्या सन्मानार्थ बांधले गेले. याची उंची 555 फूट आहे. नंतर तिथे आम्ही लिंकन मेमोरियल पाहिला. अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे 16वे राष्ट्रपती होते. त्यांच्या सन्मानार्थ हे मेमोरियल बांधले गेले. त्याचबरोबर आम्ही स्मिथसोनियन नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियम पाहिला. या म्युझियममध्ये स्पेसक्राफ्ट, मिसाईल्स, रॉकेट्स आणि फ्लाईट रिलेटेड कलाकृतींचे प्रदर्शन आहे. नंतर आम्ही बोट टूर केली. तिथून परत आम्ही न्यूयॉर्कला आलो. दुसऱ्या दिवशी आम्ही न्यूयॉर्क सिटी पाहायला गेलो. न्यूयॉर्क डाउनटाऊनमध्ये फिरण्यासाठी तिथे टुरिस्ट सिटी बस अवेलेबल आहेत. त्याचा 1-डे पास असतो. या पास थ्रू आपण दिवसभरात ठरलेल्या एरियामध्ये कुठेही जाऊ शकतो आणि कितीही बसेस चेंज करू शकतो. या बसेसला अप्पर रूफ नसतात आणि त्यामुळे सर्व सिटी नीट पाहता येते. या बसेस थ्रू आम्ही वर्ल्ड ट्रेड सेंटर पाहिला, एम्पायर स्टेट बिल्डिंग, फ्लॅटरन बिल्डिंग आणि पूर्ण मॅनहॅटन फिरलो. एम्पायर स्टेट बिल्डिंग हे नाव न्यूयॉर्क राज्याचे टोपण नाव एम्पायर स्टेट वरून देण्यात आलं. या इमारतीच्या छताची उंची 1250 फीट असून अँटेनासह एकूण 1454 फीट उंच आहे. 1970 वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या निर्मितीपर्यंत एम्पायर स्टेट बिल्डिंग ही जगातील सर्वात उंच इमारत होती. नंतर आम्ही चार्जिंग बुल पाहिला. या ठिकाणी फोटो काढण्यासाठी खूप गर्दी होती. चार्जिंग बुलचा उद्देश हा 1987 शेअर बाजाराच्या दुर्घटनेनंतरच्या कठीण काळात त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला लढा देण्यासाठी प्रेरणा देण्याचा होता. तिथून आम्ही टाइम्स स्क्वेअरला गेलो. टाइम स्क्वेअर हे मेजर कमर्शियल इंटरसेक्शन, टुरिस्ट डेस्टिनेशन आणि एंटरटेनमेंट सेंटर आहे. पूर्वी लॉन्ग केअर स्क्वेअर म्हणून ओळखले जाणारे टाइम स्क्वेअरचे नामकरण 1904 करण्यात आले. न्यूयॉर्कचा 4th of July फायरवर्क्स खूप फेमस असतो. आम्ही ब्रुकलिन ब्रिज जवळचा फायरवर्क्स पाहायला गेलो होतो. हे फायरवर्क्स जवळपास 1 तास चालला आणि हे पाहण्यासाठी खूपच गर्दी होती तिथे. आई बाबा व समीर भैया भारतात परत जाण्यासाठी निघाले आणि आम्ही कोर्वॅलीसला. जुलै 30 आम्ही साक्षीचा पहिला बर्थडे सेलिब्रेट केला. आम्ही बर्थडे पार्टी ठेवली होती आणि आमचे सर्व मित्र परिवार या पार्टीला आले होते. इथे स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी आणि चेरी अशा प्रकारची फळं समरमध्ये येतात आणि इथे स्वतः शेतात जाऊन ही फळे घेता येतात. अशाच एका ब्लूबेरीच्या शेतात आम्ही गेलो होतो आणि साक्षीला ती फार आवडतात. ती स्वतः तोडून ब्लूबेरी खात होती.
कृष्ण जन्माष्टमीला आम्ही पोर्टलँडच्या इस्कॉन मंदिरात गेलो होतो. त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून गणपती बाप्पांचे स्वागत केले. ही मूर्ती मी बनवली होती. विसर्जनाच्या दिवशी खूप पाऊस पडत होता. आम्ही पावसात भिजतच बाप्पांचं विसर्जन केलं. इथला फॉल सीझन पाहण्यासारखा असतो. सर्व झाडांची पाने कलरफुल होतात. यावेळेस आम्ही साक्षीचे खूप फोटो काढले. हॅलोवीनच्या वेळेस इथे खूप सारे इव्हेंट असतात. आम्ही पम्पकिन घेण्यासाठी शेतात गेलो होतो. हे तिथले फोटो आहेत. यावेळेस हॅलोवीनला साक्षीला पम्पकिन बनवलं होतं. ती खूप क्यूट दिसत होती आणि ॲक्च्युअल पम्पकिनमध्ये बसून तिचे फोटो काढले. डिसेंबरमध्ये अतुलचा डिफेन्स होता आणि नंतर PhD पार्टी त्यांच्या सरांनी दिली होती. त्यावेळेस हा केक मी बनवला होता. नंतर आम्ही शर्लीसोबत न्यूपोर्टचा ॲक्वॅरियम पाहायला गेलो. आणि नंतर आम्ही भारतात आलो. यापुढचा माझा प्रवास तुम्हाला माहीतच आहे. मी तो ऑलरेडी शेअर केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. जर पाहिला नसेल तर नक्की पहा. तरी थोडक्यात सांगायचं म्हणजे 2020 आम्ही वृंदावन मथुरा फिरलो. मग नंतर मी अमेरिकेत परत आले. त्यानंतर आम्ही हवाई पाहण्यास सुरुवात केली. मुख्य म्हणजे मी माझं यूट्यूब चॅनल सुरू केलं. मग आपण दसरा, दिवाळी, ख्रिसमस, न्यू इयरचा सेलिब्रेशन पाहिला. त्याचबरोबर आम्ही हवाईतील खूप सारे ठिकाणंही फिरलो. मदर्स डे सेलिब्रेट केला आणि आमची 4th ॲनिव्हर्सरीही सेलिब्रेट केली. तर कसा वाटला माझा 4 प्रवास? आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील. जर आवडले तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.